नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्व ठीक असाल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज माझ्या बहिणीच्या घरी आलेली आहे मी. त्यांच्याकडे जेवण आहे आम्हाला आणि ती आत्ताच बाहेर गेलेली आहे. तिच्या मुलीची क्लास असते म्हणजे ट्युशन, तिथून आणण्यासाठी गेलेली आहे. आणि अर्जुन आणि अनुश्री त्यांच्यासोबत गेलेले आहे दोघंजणं. आणि आता तिच्या घरी आम्ही आलेलो आहोत, खाली उभे आहोत. चला तर मग आता आपण घरी जाऊयात तिच्या. आणि दार लोटलेलं आहे ती सांगून दिली आम्हाला खालून. तर दार लोटलेलंच आहे, तर चला आपण घरी जाऊया. चला तुम्ही कुठे उघडत नाही. आणि पटकन शॉर्टकट मध्ये तुम्हाला मी तिचं घर दाखवून देते. हे पाहून एंट्रिंग आहे आणि त्यानंतर इथं हा हॉल आहे पूर्ण. आणि हॉलच्या बाजूलाच इथं किचन आहे. हे पा, इथं किचन आहे, इथं देवर आहे आणि इथं सामान वगैरे ठेवण्यासाठी. आणि इथं छोटीशी बाल्कनी आहे म्हणजे भांडे वगैरे घासण्यासाठी. आणि किचन झाल्यानंतर इथं लगेच टॉयलेट आणि बाथरूम आहे. आणि इकडं या बाजूला बेडरूम आहे. आणि बेडरूममधून एकदम छान व्ह्यू आहे बघा, इथं एकदम मस्त वाटतंय. खिडकीतून एकदम छान आहे, म्हणजे दिवसभर जरी खिडकीत बसलं तरी करमणूक होईल आपली. इकडं समोर पण खिडकी आहे, दोन खिडक्या, इकडे एक आहे इकडे एक आहे. तर अशा पद्धतीने हा बेडरूम झाला, वन बेडरूम हॉल आणि किचन. आणि हॉलच्या समोरच अशी इथं गॅलरी आहे. आणि इथं नेट लावून घेतलेली आहे अशी, कारण की इथं कबूतर खूप असतात, त्यामुळे नेट लावून घेतलेले आहे. इकडं कपडे वगैरे टाकायला व्यवस्था केलेली आहे. आणि इथून खूप छान हवा येते, दिवसभर फॅनची सुद्धा गरज लागत नाही असं सांगत होती ती. आणि अशा पद्धतीने छोटंसं पण सुंदर असं घर आहे, एकदम मस्त. तर ती आल्यानंतर मग बोलते मी तुमच्याशी. अर्जुन काय करतोय? आणि इथं ध्वनी बसलेली आहे. आणि ध्वनी आता वाजून दाखवणार आहे ना. कोणतं सॉन्ग वाजवशील? धडक. धडक पिक्चर मधलं. Thank you.
असं एवढंच एवढेच येतं मला. भारी वाजवलं एकदम मस्त. क्लास केलाय तू आता? हा पूर्ण झाला क्लास का? चालू आहे अजून? चालू आहे पण 10वी तरी ना तर बंद केलंय. एकदम मस्त वाजवलं आहे ना अर्जुन? एकदम भारी, मला तर खूप आवडलं. आणि इथं स्वयंपाक चालू आहे ताईचा. इथं चवळ्या शिजवल्या गेल्या आहे, इथं मसाला परतवला जातोय, इथं पीठ मळून ठेवलेलं आहे. धोडीने मस्त क्लास केलाय पण हे ना पॅनोचा. भारी वाजवते पण. आता बंद आहे म्हणे 10वी, त्याच्यामुळे सगळे क्लास बंद आहे म्हणे आता 10वी, त्याच्यामुळे अभ्यास. आणि इथून मस्त दिसत का बाल्कनीतून बाहेर? रिसेप्शन, लग्न वगैरे होतात. इथून मस्त दिसत असेल आहे ना सगळं? बघत बसायचं दिवसभर लग्न वगैरे असलं का? रात्री जास्त छान वाटत, लाइटिंग ते आता वेगळ्या पद्धतीने ते नवरदेव नवरीची एंट्री, सगळ्यांची वेगळीवेगळी एंट्री होते. कोणी बाईक वर करत, कोणी याच्यात करत, कोणी घोड्यावर करत, कोणी गाडीत करत, सबर एंट्री करत. आता काढलं तर ताईचा स्वयंपाक इथं झालेला आहे आणि आता आम्ही आंब्याचा रस घेण्यासाठी बाहेर जातो ताईच्या गाडीवर. तर इथं आंब्याचा रस रेडीमेड भेटतो, आपल्याकडे असा रेडीमेड भेटत नाही, घरी बनवावा लागतो. आणि इथं बघा कसा बाहेर रेडीमेड आंब्याचा रस भेटतो, दाखवलंच मी तुम्हाला. चला मग तुम्ही पण आमच्यासोबत. तर आता रस घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. तर आंब्याचा रस इथं एकदम इझिली असा दुकानावर भेटतो, म्हणजे डेअरी असतात किंवा किराणा दुकानं असतात, तर तिथं रोज फ्रेश जो आंब्याचा रस असतो तो बनवला जातो आणि विकला जातो. तर ही आहे ताईची सोसायटी आणि 7व्या फ्लोअरवर ताईचा फ्लॅट आहे. आणि अशा पद्धतीने इथं खाली पार्किंगची सोय आहे आणि डी सेक्शनमध्ये राहते ती. असे 3-4 इथं एका रांगेमध्ये फ्लॅट आहेत आणि प्रत्येक जणांना खाली सेपरेट अशी पार्किंग आहे. आणि फोर व्हीलर लावायलाही खाली भरपूर अशी जागा आहे मोकळी चोकळी. आणि आता लगेच निघूयात आपण. आणि एकदम घराच्या जवळ होतं, जास्त काही लांब नव्हतं. तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ताई म्हणे चला आता आपण आंब्याचा रस घेऊन येऊयात. आणि इथं आम्ही निघालेलो आहोत. आणि म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने आंब्याचा रस भेटत नाही, आपल्याला घरीच बनवावा लागतो, मिक्सर लावावं लागतं, भांडे भरवावे लागतात आणि भरपूर असे हातही भरवावे लागतात. पण इथं इझिली जे आहे ते इडलीचं पीठ आहे, डोस्याचं पीठ आहे, तेही इझिली भेटतं. आणि सीझनमध्ये प्रत्येक दुकानांवर आंब्याचा रस रेडीमेड भेटतो, त्यामुळे आता इथं आलो आहे. त्यामुळे एकदम मस्त खूप असा रस जो आहे तो आमचा रोज डेली खाणं चालू आहे. आणि त्याची टेस्टसुद्धा इतकी मस्त असते, असं नाही का क्वालिटी खराब असते, आंबट असतो वगैरे, खूपच छान असतो आंब्याचा रस. एकदम मस्त कसा असतो पुढे मी ते तुम्हाला दाखवेलच. आणि इथं आम्ही निघालेलो आहोत आता. आणि ताईच्या घराजवळच मावशी राहतात दुसऱ्या, त्यांच्याकडेही संध्याकाळी जायचं आहे. तर सकाळी ताईकडं जेवण होतं आणि मावशींकडं संध्याकाळी जाणार आहोत. आणि इथं बघा या दुकानामध्ये आपल्याला रस जो आहे तो इझिली भेटून जाणार आहे. आणि 140 का 120 रुपये किलो अशा पद्धतीने तिथं भाव होता. आणि इथं बघा मोठी कॅन होती आणि पिशवीमध्ये भरून रस मोजून त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि किराणा दुकान आहे इथं बघा तुम्ही, किराणा दुकानामध्ये इथं बघा 2 कॅन भरलेले आहेत किराणा दुकानामध्ये रस आहे विकायला. आणि असंही नाही खूप खराब आहे, म्हणजे काही काही ठिकाणी एवढं स्वच्छता ठेवली जात नाही, पण त्या 2 कॅन होत्या त्यासुद्धा एकदम स्वच्छ होत्या. आणि इथं रस घेऊन झालेलं आहे.
आणि रस घेतलेला आहे आम्ही इथे 200 रुपयाचा रस घेऊन घेतलेला आहे ताईंनी कारण की पोरांना आणि यांनाही खूप रस आवडतो आणि इथे रस घेऊन झालेला आहे आणि बघा क्वालिटी एकदम मस्त आहे रस बघा एकदम छान दिसतोय एकदम जबरदस्त आणि एकदम मस्त जेवण झालं आज पोट भरून तर या तुम्ही सगळ्यांनी ही रस खायला आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांसोबत तुम्ही नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा त्यामुळे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळेल तर असे छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत येईन आणि त्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं आणि आवरून एकदम छान आराम केला रस खाऊन एकदम मस्त दुपारी गाढ झोपलेलो होतो तर आता हा व्हिडिओ मी इथंच संपवते पुढे काही जास्त शेअर करता येणार नाही कारण आराम वगैरे केला आणि संध्याकाळी दुसऱ्या मावशींच्या घरी जाणार होतो तर तो व्हिडिओ मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करणार नाही कारण की हा व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मावशींकडं जाईल मावशींच्या घरी तर त्याचा मी दुसरा व्हिडिओ बनवेल तर इथं हे रस खात आहे आणि सांगता एकदम सुंदर आहे चला तर मग भेटूया तोपर्यंत बाय.